in adjoining figure BP perpendicular to AC, BP perpendicular to AC and CQ perpendicular to AB, and point P is in between A and C, point Q is in between A and B, then prove that triangle APB, APB and triangle AQC, AQC are similar. तर शेजारील आकृतीमध्ये BP लंब आहे AC, CQ लंब आहे AB आणि P हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे, Q हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. तर सिद्ध करा की त्रिकोण APB व त्रिकोण AQC हे समरूप आहेत. तर इथे ह्या आकृतीचं निरीक्षण करा, ह्या आकृतीमध्ये P हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे, पॉइंट पी इज इन बिटवीन ए अँड सी अँड पॉइंट क्यू इज इन बिटवीन ए अँड बी अँड सेगमेंट बी पी इज अ परपेंडिक्युलर ऑन ए सी, सिमिलरली सेगमेंट सी क्यू परपेंडिक्युलर ऑन ए बी. आणि इथे आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की त्रिकोण ए पी बी, ए पी बी हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे कसे आहेत, समरूप आहेत, सिमिलर आहेत, हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला आकृतीवरून आपल्याला आकृतीमध्ये काय काय दिसतंय, तर हा 90 अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे, कारण सी क्यू काय आहे, लंब आहे ए बी वर, तसंच बी पी काय आहे, ए सी वर लंब आहे, म्हणून हे दोन्ही 90 अंशाचे काय आहेत, कोन आहे. तर एवढ्या माहितीवरून आपल्याला इथे सिद्ध करायचंय की त्रिकोण ए पी बी आणि ए क्यू सी हे कसे आहेत, सिमिलर आहेत, समरूप आहेत. आता इथे ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये म्हणजे त्रिकोण ए पी बी आणि त्रिकोण ए क्यू सी या दोन्ही त्रिकोणामध्ये काय, एक कोण किती मापाचा आहे, 90 अंशाचा आहे. तर ह्या त्रिकोणामध्ये इथं हा कोण 90 आहे, म्हणजे शेजारचा कोण पण 90 आहे, कारण रेषी जोडील कोणांची बेरीज 180 असते, हा 90 तर 180 वजन 90 म्हणजे हा 90, मग हा पण 90 आहे, तसेच इथं पण हा पण 90 आहे, म्हणजे ह्या दोन त्रिकोणामध्ये एक कोण कसा आहे, सारख्या मापाचा आहे. आणि ए कोण, कोण ए हा दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, त्रिकोण ए पी बी तसंच त्रिकोण ए क्यू सी ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये हा कोन येतो, म्हणजे कॉमन अँगल आहे तो, कॉमन सामायिक कोन आहे. त्यामुळे दोन कोण हे कसे आहेत, सारख्या मापाचे आहेत, मग त्याच्यावरून आपण को को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असं दाखवू शकतो. को को म्हणजे ए ए बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी टू ट्रायंगल्स ए पी बी अँड ए क्यू सी आर सिमिलर. इन ट्रायंगल ए पी बी अँड ट्रायंगल ए क्यू सी, अँगल ए क्यू सी, अँगल ए क्यू सी इक्वल टू 90 डिग्री. सिमिलरली अँगल ए पी बी, ए पी बी ऑल्सो 90 डिग्री. नाउ फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँगल ए क्यू सी इक्वल टू अँगल ए पी बी. नाउ अँगल पी ए बी, अँगल पी ए बी कॉन्ग्रुएंट ऑर इक्वल अँगल क्यू ए सी, क्यू ए सी. ह्याचं रिझन काढणार आपण, हा दोन्ही त्रिकोणामध्ये अँगल आहे, ए अँगल हा दोन्ही त्रिकोणात आहे, म्हणजे कॉमन अँगल आहे तो. देअरफोर ट्रायंगल ए पी बी सिमिलर टू ट्रायंगल ए क्यू सी बाय ए ए टेस्ट, म्हणून त्रिकोण ए पी बी समरूप आहे त्रिकोण ए क्यू सी को को कसोटी नुसार, म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये दोन कोण कसे आहेत, सारख्या मापाचे आहेत, म्हणून इथे को को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, समरूप आहेत, दोन अँगल कसे आहेत, सारख्या मापाचे आहेत. ह्या त्रिकोणात हा अँगल 90 आणि दुसरा ए हा कॉमन अँगल आहे, तसंच ह्या त्रिकोणात हा अँगल 90 आणि हा कॉमन अँगल आहे. आणि आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते, म्हणून तिसरा कोण सुद्धा काय असणार आहे, सारख्याच मापाचा असणार आहे. म्हणून दोन जरी कोण सारखे असतील मापाचे, तर
आपण इथे असं लिहू शकतो की को को कसोटीनुसार म्हणजे ए ए टेस्टनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, समरूप आहेत, सिमिलर आहेत.